नमस्कार मित्रांनो, कैलास टेक्निकल या यूट्यूब चैनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा जर शिधापत्रिका असेल म्हणजेच कोणतेही रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण रेशन कार्ड बाबत खूप महत्त्वाचा GR निघालेला आहे आणि या GR नुसार तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुमचे रेशन कार्ड हे रद्द केले जाऊ शकते। हो मित्रांनो, तुमचे जे रेशन कार्ड आहे ते कायमस्वरूपी रद्द केले जाऊ शकते। मित्रांनो, सर्व प्रकारच्या रेशन कार्ड बाबत एक शोध मोहीम 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे। त्यामध्ये तुमच्या घरातील सर्व माणसांची नावे आणि कागदपत्रे जोडून तो फॉर्म तुम्हाला जिथे रेशन मिळते त्या रेशन दुकानात जमा करायचा आहे। जर असं केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते। तेव्हा मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण ही सर्व माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि तुम्ही जर आपले या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा विभागाचा दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी आलेला हा GR आहे। तर या GR नुसार मित्रांनो, ज्यांच्याकडे डुप्लिकेट रेशन कार्ड असतील किंवा लग्न झालेल्यांचे नाव काढले नसतील, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी केले नसतील, तर अशा भरपूर शिधापत्रिका धारकांवर कारवाई होणार आहे। राज्यातील कार्यरत BPL, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापन कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहीम दिनांक 1/2/2021 ते 30/4/2021 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या मोहीममध्ये तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा हे मी पुढे सांगणार आहे, परंतु या फॉर्मसोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे जोडून द्यायचे आहेत हे बघूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर भाडेतत्वावर राहत असाल तर भाडेपावती जोडायची आहे, किंवा निवासस्थानच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांक, लाईट बिल, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी पुरावा तुम्हाला फॉर्मसोबत जोडावा लागणार आहे। त्याच्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित भरल्यावर मी सांगितलेल्या कागदपत्रांमधून एक पुरावा म्हणजेच झेरॉक्स प्रत जोडून तुमच्या शासकीय कर्मचारी किंवा तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। आणि याच्यानंतर मित्रांनो, सर्व रेशन कार्ड धारकांचे सर्व प्रकारचे रेशन कार्ड हे तपासले जाणार आहेत। यामध्ये कोण चुकीच्या पद्धतीने रेशन घेत आहे, तसेच रेशन कार्डमध्ये कोणाचे नाव कमी जास्त आहे हे सुद्धा तपासले जाणार आहे। आणि यामध्ये जर बोगस लाभार्थी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांचे रेशन कार्डसुद्धा रद्द केले जाईल। तर खाली बघा इथे मित्रांनो, हा अशा प्रकारे फॉर्म असणार आहे। हा फॉर्म तुम्हाला भरून जमा करायचा आहे। यामध्ये बघा, इथे एक शिधापत्रिका धारकाचे छायाचित्र म्हणजे फोटो लावायचा आहे। त्याच्यानंतर इथे गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा कोणता आहे तो टाकायचा आहे। तसेच इथे खाली शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर वय, नागरिकत्व, व्यवसाय, नोकरी किंवा शेती काय जे काही असेल ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी BPL, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, आस्थापना यापैकी जे तुमचे रेशन कार्ड असेल त्याच्यावर इथे टिक मार्क करायचा आहे। आणि शिधापत्रिकेचा अनुक्रमांक, तर या ठिकाणी शिधापत्रिकेवर अनुक्रमांक असतो तो सुद्धा इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली इथे तुमचा पूर्ण निवासी पत्ता कोणता आहे तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचा मुद्दा बघा, अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींचे नावे व इतर माहिती। तर या कॉलममध्ये इथे तुमच्या कुटुंबातील सर्वांची नावे टाकायची आहेत। आणि त्याच्यानंतर अर्जदाराशी नाते, स्त्री किंवा पुरुष, वय, युनिट, व्यवसाय व वार्षिक उत्पन्न, तसेच नागरिकत्व इथे भारतीय करायचं आहे। ही सर्व माहिती या कॉलममध्ये भरायची आहे। त्याच्यानंतर खाली इथे बघा, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचं आहे। तसेच खाली मुद्दा क्रमांक 5 बघा, घरगुती स्वयंपाकाच्या गॅस जोडणीबाबत माहिती। इथे गॅस जोडणी धारकाचे नाव, गॅस ग्राहक क्रमांक, गॅस सिलेंडरची संख्या, म्हणजेच तुमच्याकडे 1 सिलेंडर असेल किंवा 2 सिलेंडर असतील तर यापुढे इथे टिक मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर गॅस कंपनीचे नाव, म्हणजे तुम्ही सिलेंडर कोणत्या कंपनीचे घेता त्या कंपनीचे इथे नाव टाकायचं आहे। तसेच इथे गॅस वितरकाचे नाव व पत्तासुद्धा टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली बघा, गॅस नसल्यास गॅस जोडणी नसण्याबाबतचे हमीपत्र अर्जासोबत द्यायचं आहे। तर हे अशा प्रकारे मित्रांनो, हे हमीपत्र असेल। हे हमीपत्र जर तुमच्याकडे गॅस कनेक्शन नसेल तरच जोडायचं आहे, नाहीतर याची काही आवश्यकता नाही।
त्याच्यानंतर इथे बघा हे जे कागदपत्र आहेत यामध्ये तुम्ही कशाची झेरॉक्स प्रत जोडली आहे त्याच्यावर टिक मार्क करायचं आहे आणि खाली इथे दिनांक अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा तसेच खाली दुकानदाराचे नाव म्हणजेच तुम्ही ज्या रेशन दुकानात धान्य घेता त्या दुकानदाराचे नाव व क्रमांक तसेच खाली पत्ता आणि त्या रेशन दुकानदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे। अशा प्रकारे हा फॉर्म भरून तुम्हाला जमा करायचा आहे। मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या GR ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तिथूनच तुम्ही हा फॉर्म डाउनलोड सुद्धा करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा मित्रांनो या फॉर्मचा नमुना तुम्हाला रेशन दुकानात सुद्धा मिळू शकतो। तर अशा प्रकारे ही रेशन कार्ड बाबत महत्त्वाची माहिती होती। या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेली घंटी सुद्धा अवश्य दाबा। तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद।